काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या अकाली निधनानं मुंबई काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे. कामत सध्या राजकारणापासून काहीसे अलिप्त असले तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते पक्षात पुन्हा एकदा सक्रिय होणार होते. त्यातून किमान मुंबई काँग्रेसमध्ये असलेल्या कामत गटाला लढण्याची जिद्द मिळाली असती. मात्र कामतांच्या निधनानं हा गट सक्रिय राहण्याची शक्यता कमी आहे. कामतांच्या निधनानं काँग्रेसला मोठं नुकसान होणार आहे. मुंबई काँग्रेस कायम गटातटाच्या राजकारणाने ग्रासला आहे. मागील अनेक वर्ष मुंबई काँग्रेसमध्ये मुरली देवरा आणि गुरुदास कामत असे दोन गट सक्रिय होते, तर आता त्यात संजय निरुपम गटाची भर पडली आहे. गुरुदास कामत स्वभावाने वरून शांत वाटत असले तरी आतून ते बंडखोर होते, त्यामुळेच पक्षात मनावृद्ध झाले की ते पक्षातील नेत्यांविरोधातच संघर्ष करायला मागे पुढे पाहायचे नाही. त्यातूनच त्यांनी दोनदा राजीनामास्त्रही उगारलं. कामत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना 2004 साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला चांगलं यश मिळालं, तर 2007 साली मुंबई महापालिका जिंकण्याचा त्यांचा निर्धारही होता, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. मुरली देवरा, कृपाशंकर सिंग, संजय निरुपम या मुंबई काँग्रेसच्या आजी माजी अध्यक्षांबरोबर त्यांचा नेहमीच वाद व्हायचा. मुंबई काँग्रेसमध्ये कामत यांना मानणारा मोठा गट आहे. कामत राजकारणापासून काहीसे अलिप्त झाल्यानंतर कामत गटातील नेतेही शांत होते. राजन सिंह, समीर देसाई यांच्यासह काही नेत्यांनी भाजपचा रस्ताही धरला, तर कामत गटाचे देवेंद्र आंबेडकर यांच्यासह काही नगरसेवक शिवसेनेत गेले. 2019 ची लोकसभा निवडणूक उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून लढवण्याची कामत यांची तयारी होती. कामत पुन्हा राजकारणात सक्रिय झाले असते तर काँग्रेसपासून दूर गेलेले त्यांचे समर्थक परत आले असते. आता मात्र कामत यांच्या निधनानं ती शक्यता मावळली असून त्याचा प्रत्यक्ष फटका आगामी निवडणुकीत काँग्रेसला बसणार आहे. कामत विद्यार्थी असताना काँग्रेस प्रणित NSUI मध्ये काम करत होते, त्यानंतर युवक काँग्रेस, पुढे अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री, काँग्रेसचे सरचिटणीस, कार्यकारी समितीचे सदस्य अशा अनेक महत्वपूर्ण पदांवर काम केलेल्या कामतांकडे संघटन कौशल्य होतं. मुंबईत काँग्रेस पक्ष वाढवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. मुंबईत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली होती. त्यांना मानणारा मोठा वर्ग मुंबई काँग्रेसमध्ये असून कामत यांच्या निधनानं हा वर्ग काँग्रेसपासून दूर जाण्याची भीती असून त्याची मोठी किंमत काँग्रेसला मोजावी लागण्याची शक्यता आहे. दीपक भातुसेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.